सासू सासऱ्यांनी आई वडिलांची भूमिका पार पाडत सुनेचे कन्यादान केले आहे। त्यांच्या मुलाचा कोरोना काळात मृत्यू झाला होता, त्यानंतर घरात विधवा सून आणि तिची मुलगी होती। यावेळी सासू सासऱ्यांनी सुनेचा एकटेपणा आणि तिचे दुःख समजून घेतले। आयुष्याचा प्रवास एकट्याने नाही होऊ शकत म्हणून तिच्यासाठी जीवनसाथी शोधण्याचा निर्णय त्यांनी घेतला, त्यानंतर तिचे लग्न लावून देत आशीर्वाद दिले। ही कहाणी धार येथील तिवारी परिवारातील आहे। येथील युगप्रकाश तिवारी यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श मांडला। त्यांनी आपल्या विधवा सुनेचे लग्न लावून दिले, तसेच तिचे कन्यादानही केले। इतकेच नव्हे तर तिला राहण्यासाठी लग्नामध्ये बंगला भेट दिला। धारच्या प्रकाशनगर येथील रहिवासी युगप्रकाश तिवारी आणि त्यांची पत्नी रागिणी तिवारी यांचे आयुष्य आनंदात सुरू होते। घरात दोन मुले सून नात होती, मात्र कोरोना काळात त्यांच्या आनंदाला ग्रहण लागले। कोरोना काळात त्यांचा लहान मुलगा प्रियांक तिवारी याचा मृत्यू झाला, त्यानंतर घरात विधवासून रुचा आणि नात होती। मुलाच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरातील आनंद संपला होता। प्रियांक हा सॉफ्टवेअर इंजिनियर होता, तो भोपाळ येथे मंडी दीप मध्ये एका चांगल्या कंपनीत नोकरीला होता आणि वय फक्त 34 वर्ष होते, मात्र कोरोना काळात त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर तिवारी कुटुंबावर आभाळच कोसळले, त्यातून ते कसे बसे सावरले, मात्र पुढे प्रश्न होता तो विधवा सून आणि नातीचा। त्यांनी सुनेचं लग्न लावून तिचं नवीन आयुष्य सुरू करावं असा निर्णय घेतला। यानंतर त्यांनी तिच्यासाठी नागपूर येथील वरुण मिश्रा याच्या रूपात एक चांगलं स्थळ शोधलं। यानंतर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रुचा हिचं लग्न आणि कन्यादान करून तिची पाठवणी केली। प्रियांकने घर खरेदी केले होते, तिवारी परिवाराने ते घर रुचाला लग्नात भेट म्हणून देऊ केले। युग प्रकाश तिवारी आणि त्यांची पत्नी रागिणी या दोघांसाठी आपल्या विधवा सुनेचे लग्न पुन्हा लावून देणे सोपे नव्हते। आधी त्यांनी आपल्या मुलाला गमवले आणि नंतर सुनेला सुद्धा आपल्यापासून वेगळे करणे सोपे नव्हते। रागिणी तिवारी म्हणाल्या की रुचा खूप चांगली आहे, आम्ही तिला मुलगी मानलं म्हणूनच तिचा आणि नातीच्या भविष्याचा विचार करत तिचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला। तसंच त्यांनी समाजालाही आवाहन केलं आहे की आपल्या सुनेला मुलीसारखे प्रेम द्या, हुंड्यासाठी तिचा छळ करू नका। प्रियांकचा मोठा भाऊ मयंक तिवारी यांनी आपल्या छोट्या भावाच्या आठवणी पुस्तकाच्या रूपात साठवल्या आहेत। त्यांनी प्रियांकच्या आयुष्यावर पुस्तक लिहिले आहे। या पुस्तकाचे नाव जीवन का मानचित्र असे आहे। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।